शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या वादाचा फटका नाशिकमधल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला बसतोय अशी चर्चा आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोपही सुरू झाले. दोन पक्षांच्या वादात नाहक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची प्रकृती मात्र ढासळतीये. नाशिकच्या संदर्भ सेवा रुग्णालयातल्या एक एक सुविधा बंद पडत चालल्यात. रुग्णालयात आयसीयू मधला एसी बंद पडला. पाठोपाठ सिटी स्कॅनिंग यंत्रणा बंद पडली. डायलिसिस करणाऱ्या यंत्रणाही अखेरच्या खटका मोजायला लागल्या. याचा मोठा फटका रुग्णसेवेला बसतोय. रुग्णालयाची इमारत आणि मजले भव्य दिव्य असले तरी त्याचे वासे पोकळ असल्याचं उघड झालंय. मात्र आता रुग्णालयाच्या या स्थितीमुळे राजकीय नेत्यांना आरोप प्रत्यारोपांचं मोकळं कुरण मिळालंय. 19 कोटींचा निधी उपलब्ध असला तरी आरोग्यमंत्री वितरित करत नसल्याचा आरोप भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केलाय. आरोग्य खात्याची संदर्भ रुग्णालयाच्या बाबतीमधली असलेली अनास्था ही मला एक लोकप्रतिनिधी ह्या नात्याने मला खूप क्लेशदायी ठरलेली आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये ह्या संदर्भ रुग्णालयाकडे आपले आरोग्यमंत्री हे लक्ष देऊन सर्व प्रश्न सोडवतील अशी मी सर्व नाशिककरांच्या वतीने उत्तर महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेच्या वतीने मी मागणी करत आहे. माजी आरोग्यमंत्री दौलतराव आहेर यांच्या कारकिर्दीत नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणण्यात आलं. त्यांच्याच काळात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली. हा मतदारसंघ भाजपचा असल्यानं पक्षीय मतभेदांच्या पार्श्वभूमीवर हे होत असल्याचा आरोप होतोय. मात्र यात भरडला जातोय तो सर्वसामान्य नागरिक. म्हणजे एसी नव्हती, फॅन नव्हती, आम्ही घरनं फॅन आणली होती. पण आता इथं सर्व सुविधा दिसत आहे आम्हाला आसपासनं. पण 10-15 दिवस नव्हते फॅन नव्हता, एसी नव्हता. आता त्यांनी आणलेले फॅन आणला, एसी आणला, सर्व गोष्टी व्यवस्थित आहे. बाकीच्या गोष्टी व्यवस्थित. पण असं डिस्चार्ज देताना तर आम्हाला त्रास देत आहे ना. डिस्चार्ज का देत नाही लवकर? आम्हाला दुसऱ्या इथं सुविधा घ्यायची, आम्हाला दुसऱ्या इथं सर्व गोष्टी करायच्या आहे. पेशंटची हेडसाळ होती. नाशिकच्या संदर्भ रुग्णालयाच्या भव्य दिव्य इमारतीत पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण कॉलेज सुरू करण्याची घोषणा 3 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्याचंही पुढे काहीच झालं नाही. नाशिक आणि अमरावती इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आली खरी, पण दोन ठिकाणी असलेल्या या रुग्णालयांचा आर्थिक बोजा सांभाळण्याचा गंभीर प्रश्न सरकारनं सर्वप्रथम सोडवणं गरजेचं आहे. नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.